नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये. आज आपण मस्त अशी दिवाळी स्पेशल रेसिपी बघणार आहोत. तर ती म्हणजे शिंगाळ्याच्या पिठाचे लाडू. एक नंबर लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी एक कप शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच 250 ग्रॅम एवढं. आता हे जे शिंगाळ्याचं पीठ आहे याचं आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया. आता मी इथे पॅन ठेवलेला आहे, यामध्ये आपल्याला जवळपास 100 ml एवढं तूप हे टाकून घ्यायचं आहे. आणि हे साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे. तुम्ही डालदा तूप पण वापरू शकता, पण साजूक तुपामुळे खूप छान लागतात हे लाडू. आता तुपामध्ये आपल्याला जे आपण 1 कप पीठ घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. लो फ्लेमवरती आता आपल्याला हे जे शिंगाड्याचं पीठ आहे हे छान असं तुपावर भाजून घ्यायचं आहे. तर लो फ्लेमवरती आपल्याला हे जे शिंगाड्याचं पीठ आहे हे छान असं भाजून घ्यायचं आहे. 1 कप पिठासाठी इथे 100 ml तूप आपल्याला वापरायचंच आहे. यापेक्षा कमी वापरू नका. जास्त वापरलं तर चालेल, चव अजून वाढेल, पण कमी वापरलं तर पीठ जे आहे हे छान असं भाजलं जाणार नाही. आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती दिवाळी स्पेशल पहिली रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर का माझ्या बाकीच्या दिवाळी स्पेशल रेसिपीज बघायच्या असतील, त्याही भरपूर सुंदर आणि मस्त झालेल्या होत्या, तर त्या मी आई बटनवर देईल. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, नंतर शेव, नंतर चकली, भरपूर रेसिपी आहेत. नक्की जाऊन बघा, या दिवाळीला तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपीज आवडल्या तर फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा, म्हणजे या दिवाळीला ते पण या रेसिपीज छान अशा तयार करतील आणि खाऊ शकतील. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन आणि छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आता बघा, हे मी छान असं लो फ्लेमवरती परतवून घेतलेलं आहे. याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे, इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. इथे मला तूप जे आहे हे थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून 2-3 चमचे तूप मी अजून यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. 2 मिनिटं मी याला पुन्हा एक वेळेस परतवून घेणार आहे. आता इथे मी हे छान असं परतवून घेतलेलं आहे. हलकसं याला तूप सुद्धा सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता हे जे मिश्रण होतं हे मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. आता इथे आपण शिंगाड्याचं जे पीठ होतं ते 1 कप घेतलेलं होतं, म्हणजे 250 ग्रॅम एवढं. तर आपल्याला त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे, 125 ग्रॅम एवढी, अर्धा कप. आता ही आपण यामध्ये टाकून घेऊ. नॉर्मल जी आपली साखर असते ती मी मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी बारीक करून घेतलेली आहे. यामध्ये आपण फ्लेवरसाठी इलायचीची पावडर टाकू शकतो. तर शिंगाळ्याच्या पिठाचा जो स्वाद आहे तोच खूप मस्त आहे, म्हणून मी यामध्ये इलायची पावडर वगैरे टाकत नाही. मला प्लेनच असे शिंगाड्याचे लाडू जे आहेत हे आवडतात. तुम्हाला जर का इलायचीची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हे मिश्रण गरम आहे म्हणून मी चमच्याच्या साह्याने थोडंसं याला असं मिक्स करून घेते आहे. आणि नंतर आपण हाताच्या साह्याने याला मिक्स करून घेणार आहोत. आता हे हलकंसं थंड झालेलं आहे, कोमट असताना आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आजची जी दिवाळी स्पेशल आपली पहिली रेसिपी आहे ती जर का तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. नंतर आपल्याला हाताच्या साह्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जवळपास 5-7 मिनिटं आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. तर इथे मी हे छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. आता थोडंसं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि याला छान असं हाताच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं आहे. छान असा लाडूसारखा आपल्याला याला आकार द्यायचा आहे. हे बघा, तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिंगाळ्याच्या पिठाचा जो लाडू आहे हा तयार करून घ्यायचा आहे. बघा किती मस्त दिसतोय, मला तर हा भरपूर आवडतो. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कळवा. आणि अशाच छान छान स्वीट रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता बाकीचे सुद्धा आपण असेच तयार करून घेऊ. तर इथे आपले मस्त असे शिंगाळ्याच्या पिठाचे जे लाडू आहेत दिवाळी स्पेशल हे खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती सुंदर दिसतंय, तितकेच हे टेस्टीसुद्धा आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती छान झालेलं आहे. हे बघा,
किती मस्त इथे आपला शिंगाड्याचा लाडू जो आहे हा झालेला आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे शिंगाड्याच्या पिठाचा लाडू जो आहे हा घरी बनवून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आपण भेटूया अशाच एका छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।